वनसर ग्राम पंचायत निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेताना दिसतात. वनसर शहरामध्ये असलेल्या वॉर्ड क्रमांक 5 मध्ये विविध समस्या डोकं वर काढताना दिसतात. काय समस्या आहेत वॉर्ड क्रमांक 5 मधील जाणून घेऊयात जनतेकडनं. आंबेगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या मनसर ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली आहे. मनसर ग्रामपंचायत मध्ये असलेल्या वॉर्ड क्रमांक 5 मध्ये अनेक विकास कामं झाली नाहीयेत. येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. या वॉर्ड मध्ये महत्वाचा रस्ता जुना चांडोली रोड लगत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. येथील नागरिकांना सांडपाणी सोडण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाहीये, त्यामुळे सांडपाणी पूर्णपणे उघड्यावरती जात आहे. त्यामुळे रोगराई आणि छोटे मोठे आजार पसरत आहेत. त्या ठिकाणी बंदिस्त गटार व्हावं अशी नागरिकांची मागणी आहे. त्याचप्रमाणे आतारमळा या भागामध्ये बंदिस्त गटार योजना व्हावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे. या भागामध्ये शितकल वस्तीकडनं येणाऱ्या गटाराचं पाणी उघड्यावरती सोडलं जात आहे, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरती आहे, नागरिक आजारी पडत आहेत या समस्येनं. तर आतार वस्तीमधील नागरिक पूर्णपणे हैराण झालेत. पुणे नाशिक हायवे लगत पिंपळगाव फाटा ते जुना चांडोली फाटा या दरम्यान सर्वात मोठी लोकवस्ती आहे. येथील नागरिकांनी वारंवार मागणी करून देखील इथे ड्रेनेज लाईन टाकण्यात आली नाहीये. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असताना देखील या ठिकाणी ड्रेनेज लाईन बसवली जात नाही ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. वॉर्ड क्रमांक 5 मध्ये रस्त्याच्या मोठ्या समस्या आहेत. या वॉर्ड मध्ये असलेल्या अनेक अंतर्गत रस्त्यांची कामं प्रलंबित आहेत. यामध्ये पोखरकर मळा ते जुना चांडोली रोड, माशेरे मळा ते चांडोली रोड, लोंढे मळा ते एस कॉर्नर, जुना चांडोली रोड ते खानदेश मळा मधील रस्ते अजूनही कच्चे आहेत. नागरिकांना गाळ तुडवत या रस्त्यावरनं जावं लागतंय. मनसर ग्रामपंचायत होण्याच्या मार्गावरती असताना हे रस्ते पाहिल्यावरती नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. अनेक वर्षांपासून या वॉर्ड मध्ये अनेक समस्या आहेत, अनेक कामं झालेली नाहीयेत, त्यामुळे जनतेनं ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. वॉर्ड क्रमांक सांगा. माझं नाव शरद गोविंद आचार. वॉर्ड क्रमांक 5 सांडपाणी शितकल वस्तीचे येते. तर सगळं जे शितकलवाडीचं पाणी आमच्या इथं काढून दिले, त्यांची सुविधा पाण्याची, पण आमचं पाणी नाल्याला काढून लागले. आम्हाला याच्यामुळं डास वगैरे भरपूर चालतात. आम्हाला वास येतो, डास चावतात, आजार पसरतात. आमची ग्रामपंचायत बॉडीची हेच अपेक्षा आहे, हे पाणी वाड्याला काढून द्या. नाव नरेंद्र मल्लारी लोंढे, वॉर्ड क्रमांक 5 जुना चांडवली रोड. आमच्या ड्रेनेजच्या पाण्याची व्यवस्था व्हावी ही आमची मागणी. ग्रामपंचायत आम्ही दिवाबत्ती कर भरतोय, घरपट्टी भरतोय, आणि ग्रामपंचायतने आमची ही पाण्याची समस्या दूर करावी हीच आमची माफक अपेक्षा आहे. सांडपाण्याची काय गैरसोय होती नक्की या ठिकाणी? सांडपाण्याची म्हणजे आम्ही शोष खड्डे केलेत पण ते भरले, आणि त्यामुळे ते पाणी जास्त झाल्यानंतर आम्ही कुठं सोडायचं? रस्त्यावर गेलं तर लोकांना त्रास होतो, आमच्या पण आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे ग्रामपंचायतच्या मागच्या बॉडीने आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तुमच्या ग्रामपंचायत आम्ही नवीन बॉडी आल्यानंतर तुमच्या पाण्याची सोय करू, पण त्यांनी केली नाही. आणि आमची आता पण अजूनही अशीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर आमची सोय व्हावा. जो कोणी आमच्या सांडपाण्याच्या ड्रेनेजची सोय व्यवस्था करेल त्याला आम्ही वोटिंग करू. मारुती नाना खानदेश. हा जो रस्ता आहे हा रस्त्याचं नाव काय? एस कॉर्नर ते लोंढे मळा. या रस्त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आणि या रस्त्याची आता सध्या अवस्था काय? या रस्त्याची अवस्था फार बिकट आहे. रस्ता होऊन देते नाहीत व्हावा अशी आमची इच्छा आहे. याबाबत तुम्ही ग्रामपंचायत प्रशासनाला कळवलं आहे का? हा कळवलंय ग्रामपंचायतला माहिती. आता नवीन उमेदवार तुमच्या काय अपेक्षा आहेत? कवा हा रोड हवा त्यांच्याकडून लवकरात लवकर. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.